नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्रद्धा धामणकर, गरिबांच्या गप्पा फिमेल व्हर्जन सीझन 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? स्पॉन्सर बाय चिंतामणी धोतर आर्ट्स, सावन नववारी साडी. आता आपण आलो आहोत दादरमध्ये. दिसते सगळी गडबड, गोंधळ दिसतं आपल्याला. ह्या गोंधळमध्ये आता आपल्याला जायचं आहे शिवाजी पार्कमध्ये. चला तर मग जाऊया, इकडे जाऊन मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारूया. तुझं नाव? प्रियांशी. आकांक्षा. आकांक्षा. भूमी. तुषार. तुझा? रुपेश. पूजा. पूजा. अश्विनी. अश्विनीता. प्रेम म्हणजे काय? ओह माय गॉड. शिवी देऊ. चालेल तुला जे सुकून. केलंच नाही. कधी केलंच नाही. कधी केलंच नाही. म्हणजे आपण आई वडिलांवर करतो ते. कधी अप्स अँड डाऊन येतात, पण नंतर मग आपण डिसाइड करायचं की गिव्ह अप करायचं की नाही. ओके, अजून काय तू सांगू शकतो? प्रेम म्हणजे केअर. अजून? रिस्पॉन्सिबिलिटी. अजून? बस मला तर एवढंच वाटतं. रिस्पेक्ट. प्रेम आणि वागणे एकमेकांसोबत. अजून कोण भेटलं नाही? अजून कोण भेटलं नाही? केटीएम भेटायचा तिला, चांगला नवरा आणि इथला घोटतो. एकदम सिम्पल. प्रेम म्हणजे विश्वास असतो, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असला पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे. एका नात्यामध्ये ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग असला ना, तो नाता कसंही असो तो थांबतो. तो केअरिंग, लव्हिंग आणि अंडरस्टँडिंग. समजदारी. तसं कधीच प्रेम भेटत नाही. ओके ओके. कधी केलंय प्रेम शाळेत असताना? हो केलं. केलं. तू केलं? हो केलं. ते कितव म्हणजे शाळेतलं पहिलं प्रेम होतं? पहिलं. तेव्हा काय वाटलं होतं? की फिलिंग होती ना, खूप छान होती. पण नंतरला जसे दिवस बदलत गेले, नको ती सगळं. तुला काय म्हणायचं? काय नाही, मिसअंडरस्टँडिंग. तेव्हा बच्चे होते तेव्हा काही समजत नव्हतं, पण एक मिसअंडरस्टँडिंगने सगळं हे झालं. पण आधी वाटत होतं की नाही, हेच लाईफ टाईम असणार आहे, हेच चांगलं आहे, हेच चांगलं आहे. पण असं काही नव्हतं. शाळेत असताना नाही, मुली बघितलं, मुलींच्या मागं गेले, पण प्रेम नाही झालं का नक्की? ते प्रेम नव्हतं मला असं वाटतं ते. ओके. फक्त असंच. तुला काय वाटत? शाळेत नाही, शाळेत नाही गेला. मैत्रीण होतं. शाळेत कधी केलंय का प्रेम? मित्रमैत्रिणींमध्ये. फ्रेंड सर्कलमध्ये प्रेम केलं आहे. ओके. असं कोणी असं जीवलग नाही भेटलं कधी? आहे, बट त्याची ऑलरेडी गर्लफ्रेंड निघत. रिलेशन मध्ये कोण आहे का आता? नाही. तुझं पण आहे? आहे. म्हणजे काय वाटतं तुला त्या व्यक्तीबद्दल? खूप स्पेशल आहे आणि कधी कधी हर्ट करतो, खूप हर्ट करतो, पण नाही. पण नंतर फायनली एंड ऑफ द डे इज लाईक की हे लोक पण बोलतात की नाही चांगलं नाही आहे, पण नाही तरी मजाही होत. हा, 4 वर्ष एकत्र राहून काहीतरी हे केलंय ना, तर तो बॉन्ड आहे, तर काय सुटत. कधी अशी भीती नाही वाटली प्रेम करताना कोण काय बोलेल वगैरे असं? नाही. फॅमिली बाबतीत? नाही. स्टँड घेतला दोघांनी पण आपल्या आमच्या फॅमिलीमध्ये. आम्हाला वेगळं पण करायचं ट्राय केलेलं, पण नाही झालं. आम्ही काय डिसाईड केलेलं की जर आपल्याला वेगळं व्हायचं असेल तर हो, पण कोणी दुसरे कोणी पण बोलतील नाही करायचं. ओके. आता पण ते किती झाले असतील असं काही की बोटा मोजण्या व्यतिरिक्त मैत्रिणी, गर्लफ्रेंड, प्रेमिका असं कधी झालं? म्हणजे असे किती झाले आहेत? नाही असं स्पेसिफिक फ्रेंड्स आहेत, फक्त गर्लफ्रेंड एकच आहे, गेले 5-6 वर्ष झाले. एकच आहे? ओके. म्हणजे आहे, म्हणजे प्रेम करतोयस तू. तुझं कोणी आहे की नाही प्रेम? एक वर्ष झालं, 1.5 वर्ष. ओके. तिच्यासोबत राहताना काही वाटतं का? म्हणजे कोणती गोष्ट तुला वाटते म्हणजे खूप भांडणं करावंशी वाटते, किंवा ती अशीच वागते मग हिला प्रेम नकोच आहे माझा, असं कधी वाटतं का? नाही असं आत्तापर्यंत कधी नाही वाटलं, कारण आम्ही तेवढं राहिलोय, समजूतदारपणे राहिलोय, त्यामुळे कधी जाणवलंच नाही असं आत्तापर्यंत. नाही कधी जाणवलं. तुला कधी असं जाणवलं? नाही. भांडणं झाले की अजून कुठे देतो म्हणजे. सध्याच्या लाईन मध्ये कोणाचा बॉयफ्रेंड आहे? तुझा? 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 बापरे. म्हणजे माहित नव्हतं या लोकांना? नाही.
ओके लाजली तुम्हाला काय अजून वाटतं की रस्त्यावरून येता जाताना मुलं दिसतात खूप असे हँडसम मुलं असतात अजून एक आहे ते आली नाही ओके काय वाटतं म्हणजे हा मुलगा भेटला पाहिजे यार सोबत लग्न करेन तू जल्दी असं वाटतं कधी कधी तुझी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड जर का बाजूला बसली तुझ्या का आणि बाजून एवढी सुंदर मुलगी जाते ना तुझ्या गर्लफ्रेंड पेक्षा पण सुंदर किंवा असं घोळका चालू आहे मुलींचा तर तेव्हा मनात काय चालू असत काय चालू आपण एकटं आलो असतो तिथे बरं झालं असतात किंवा मित्रांना जर आला असत तर बरं झालं असतं नीट बघता तरी आलं असतं म्हणजे फ्लर्ट करायला मिळालं असतं कधी असं वाटलं का फ्लर्ट करावं एखाद्या मुलाला म्हणजे तू असं रस्ता तुला असं वाटलं जाताना मुलीनं स्वतः एक मुलगी असून मी मुलीनं मुलीनं छेडते ओके म्हणजे माझे मित्र चालतात ना मी त्यांना फसवते त्याच्यामध्ये ओके आणि माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये व्हॉट्सअप मध्ये मी फ्लर्ट करत असते ओके म्हणजे असं कधी भीती नाही वाटत प्रेम करताना केलं तर आहे पण कधीतरी घरी माहित पडलं की वाटलं भीती वाटते घे पण टाळणं आमचं चालूच असतं छेडलाय का एखादा अरे किती खूप बरं मग लग्न वगैरे काही करणार आहे का नाही 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 करणार आहे पुढचं पुढे तुमचं काय असं काय नाही करायचं तर आहे लग्न ओके करिअरला जास्त महत्त्व देतेस हो प्रेमापेक्षा हो ओके नाही मग तुला असं वाटतं की त्याने मला जेव्हा मी त्यासोबत प्रेम करेन तेव्हा त्याने मला करिअरला पण त्याने महत्त्व द्यावं असं वाटतं हो म्हणजे तो पण त्याच्या लाईफमध्ये त्या बाबतीत सिरियस हवा आणि मी सुद्धा तू सुद्धा तुला काय वाटतं सपोर्टही बसला पाहिजे ओके तुला बिचारी बचकाने प्रेम नक्की काय महत्त्व वाटतं तुला प्रेम म्हणजे एक रिलेशन फक्त की एक भावना की एक फिजिकल काय महत्त्व वाटतं एक सुंदर भावना आहे ती एक सुंदर भावना फिलिंग की तो असेल ना तर चेंज दुनिया दिसतच नाही दिसतच नाही तुला आणि मी बस चांगलं वाटतं ह्याच्यामध्ये फिजिकल महत्त्वाचं आहे की नाही नाही आहे नाही आहे ती गोष्ट महत्त्वाची नसलीच पाहिजे नसली पाहिजे ओके आत्ताच्या काय बोलतात घडीला प्रेम म्हणजे काय दिसतं तुम्हाला तुला लोक टाइमपास करतात तेवढं मी बघितलंय की डेच करणं किंवा दुसरं काहीतरी खोटं बोलणं असंच असतं असं मी बघितलंय ओके आधीचं असं कधी वाटतं का तुला आधीचं खूप प्रेम खूप छान होतं आणि हो कम्पॅरेटिव्हली आधी खूप लॉयल होते मुलं पण आणि मुली पण आता आजकालच्या मुली पण लॉयल नाही आहेत म्हणजे आधी फसवायचे नाहीत आधी माहिती नाही आधी नव्हतं स्कूलमध्ये असल्यामुळे तेवढेच तेवढंच होतं तेवढंच होतं पण बाहेर आता पडल्यानंतर आता दिसतंय की काय नक्की काय नक्की पण आता तसं नाही वागायचं एवढं डोक्यात ओके मी आता मगाशी ऐकलं की हिचा बर्थडे आहे म्हणून हो आपण हिचा बर्थडे सेलिब्रेट करूया तुम्ही करा विश मी टाळा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear Bhumi Happy birthday to you love you खरंच तुमची फ्रेंडशिप खूप छान आहे तुम्ही असंच बॉन्डिंग ह्याच्यात पण खूप प्रेम असतं हो आणि खरंच खूप आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा फ्रेंडशिप खूप महत्त्वाची असते आणि तुमची फ्रेंडशिप अशी चालू राहू देत बाय असं कधी घडलंय का तुम्ही दोघं गेलात फिरायला आणि एखाद्या मुलीने जसं तुम्ही बघतात दुसऱ्या मुलींकडे आणि एखादा मुलगा तुमच्या गर्लफ्रेंडकडे बघतोय असं कधी झालंय का हा असं झालंय खूप वेळा झालंय मग तुम्ही त्याला मारलात तो असं फक्त बघतोय असं किंवा काय बोलला नाहीये किंवा कमेंट्स नाही केले काय बोलला काय जर कमेंट केला तरी 100% मारणार ओके प्रेम म्हणजे कोणत्या गोष्टीला महत्त्व देता तुम्ही प्रेम म्हणजे मी तर पहिले पण सांगितलं प्रेम म्हणजे एखाद्याची केअर करणं एखाद्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कोणी असू दे आई असू दे बहीण असू दे आपल्या रिलेटिव्ह असू दे किंवा आपली गर्लफ्रेंड असू दे किंवा आपली फ्रेंड असू दे प्रेम म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण केअर करणं एकमेकाला सपोर्ट करणं एकमेकाची रिस्पेक्ट करणे
आणि एकमेकाला समजून घेणे. प्रेम फक्त प्रेम असावं, टाइमपास असावं की फिजिकल असणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आज कसं आता कसं म्हणजे का डायरेक्टली कोणी पण कोणाला पण प्रपोज करतो आणि एक दोन दिवस जात नाही डायरेक्ट फिजिकली म्हणून येतात. प्रेम आता नॉर्मल म्हणजे आता प्रेम काही राहिलं नाही आहे, फक्त फिजिकल रिलेशनशिप म्हटलं लुकाछुपीमध्ये तो आला ना लिव्हिंग रिलेशनशिप. पहिलं मुलांना जाणून घ्यावं, बट त्यांची थिंकिंग एक मुलगाला एक मुलगा समजू शकतो, एक मुलगीला एक मुलगी समजू शकते असं वाटतं. म्हणजे एक मित्रमैत्री फ्रेंड पण राहू शकतात ना, जरूरी नाही की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहावं. ही आमची डॉन आम्ही मारत होतो, मी निकी चिक्की ही बज्जी. अरे ही बज्जी पाव खायची नाही खाता तरी पण चिडवतात. कोडवड असतं आमच्या. म्हणजे लास्ट प्रश्न विचारते मी, म्हणजे प्रेम नक्की काय, फॅमिली सोबत प्रेम चांगलं आहे म्हणजे कोणत्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देता, फॅमिलीला की फ्रेंड्स प्रेम की जी एफ गर्लफ्रेंड प्रेम? मी आपला फ्रेंड सर्कलला फ्रेंड सर्कल जे सपोर्टेडला असतात ना, फॅमिली तेवढी सपोर्टला असतात ना, तेवढी मी शेअर नाही करू शकत तेवढे मी माझ्या फ्रेंड सर्कलला शेअर करते. आणि ते लोक मला मदतीला पण येतात, एक केअरलिंग आहे म्हणजे एका क्षणासाठी म्हणतात ना वा चांगल्या परिस्थितीत सगळे येतात, अनोळखी पर्सन पण येतात आनंदीच्या, पण दुखीच्या टायमाला कोण येत नाही तसं फ्रेंड सर्कल येतात. जिंदगी आहे आमची. वा तुझं तुला काय वाटतं फ्रेंड्स? मला फ्रेंडच वाटतं, पण ते काय एखाद्या व्यक्तीवर त्याला तर बाजूला नाही काढू शकत. बरोबर, तर सगळे सारखेच आहे. ओके, सगळ्यांना तू सेम महत्व देतेस? महत्व तर फॅमिलीला आणि फ्रेंड लोकांना देते, त्याचं तर म्हणजे हाय थोडं. ओके, अजून तरी नाही निघून गेलं की बरोबर. खरं प्रेम तेव्हाच करायचं जेव्हा लग्न होईल तेव्हाच. तुला काय वाटतं? फॅमिली अँड फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल. ओके, थँक्यू. थँक्यू.